छत्रपति शिवाजी महाराजांना वंदन करून आजच्या शिवजयंतीच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले राजनजी गोरपडे, संजय भोईर, शरद तेली, रमेश सोळसे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि बहिणींनो, सगळ्यात आधी आपल्याला सगळ्यांना शिवजयंतीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. खरं तर आपण सगळे भाग्यवान आहोत की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, ह्या देशात जन्माला आले. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की शिवाजी कोणाला म्हणावा, जो 65 किलोची तलवार उचलतो त्याचं नाव वेसाजी, 2000 सैन्यांशी एकटाच लढतो त्याचं नाव बाजी, 8 तासामध्ये दिल्लीवरून घोडा दौडत पुण्यापर्यंत आणतो त्याचं नाव संताजी, शत्रूच्या सामनेत शिरून शत्रूचा कळस कापून जो आणतो त्याचं नाव धनाजी, ढाण्या वाघ्याला उभा चिरून त्याचा 2 भाग करतो त्याचं नाव संभाजी, आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं जो तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी. व आपण सर्व अशा या शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बदलापूरच्या भूमीत आहोत. खरं तर बदलापूरचं नाव ही शिवाजी महाराज सुरतेवर स्वारी करण्याला जाताना घोडे इथं बदलायचे म्हणून बदलापूरचं नाव बदलापूर पडलं. या बदलापूरला ही शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा आता समस्त समाजाला घेऊन चालण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. त्यांचं जे महत्त्व आहे राजकारणामध्ये, शिवाजी महाराजांची शिवशाही आणि व्यवसायामध्ये शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन, युद्धामधलं शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन, हे सगळ्या जगाने स्वीकारलं. आणि म्हणून ब्रिटिश लॉर्ड माउंटबॅटन यांनी असं वक्तव्य केलं होतं की शिवाजी महाराज जर आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय परग्रहावर सुद्धा राज्य केलं असतं. सुभाषचंद्र बोस जेव्हा हिटलर यांना भेटायला गेले तेव्हा हिटलर यांनी सुभाषचंद्र बोस यांना सांगितलं की तुमच्या देशाला स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर कुण्या हिटलरची आवश्यकता नाही, शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन लढणाऱ्या योद्ध्यांची आवश्यकता आहे. काल परवा आपल्याकडे येऊन गेलेले बराक ओबामा यांनी सांगितलं की शिवाजी महाराज जर आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही शिवाजी महाराजांना सूर्य म्हणून संबोधलं असतं. आणि शिवाजी महाराजांचा जेव्हा मृत्यू झाला त्या युरोपमधलं एक पेपर आहे लंडन ब्लिट्स, यांनी त्यांच्या पेपरला बातमी देताना शिवाजी महाराजांना दिल्लीवर कधी राज्य करता आलं नाही, पण या लंडन ब्लिट्स पेपरने अशी बातमी छापली किंग्स ऑफ इंडिया. पण मी त्या पलीकडे जाऊन असं सांगतो की या सगळ्या दिग्गज नेत्यांनी जेव्हा शिवाजी महाराजांच्या बाबतीत असं वक्तव्य केलं याचा अर्थ असा आहे शिवाजी महाराज हे फक्त आपल्या देशाचे राजे नव्हते ते समस्त विश्वाचे राजे होते, आणि म्हणून समस्त विश्वाने युद्धनीतीमध्ये शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन स्वीकारलं हे खऱ्या अर्थाने आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा विचार घेऊन जर आपण चाललो तर निश्चितपणाने आपल्याला कोणीही कुठेही मागे खेचू शकणार नाही. देशाचे प्रधानमंत्री सतत शिवाजी महाराजांच्या विचारातून प्रेरणा घेऊन देशाला पुढे नेण्याचं काम करत असतात. आज शिवजयंतीच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी इथे जमलेलो आहोत. परत एकदा आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. अतिशय चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी केला म्हणून आपल्यालाही सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की.